मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत कक्षा 8वी विषय गणित मॅथ्स धडा 15वा क्षेत्रफळ. क्षेत्रफळ याला इंग्रजीमध्ये एरिया असे म्हणतात. प्रस्तावना. बंदिस्त बाहुभुजाकृतीच्या बाजू खालील एककात दिलेल्या असतात, सेंटीमीटर, मीटर व किलोमीटर. तसेच बंदिस्त बाहुभुजाकृतीची क्षेत्रफळे चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर व चौरस किलोमीटर या एककात दिलेल्या असतात. अनुक्रमणिका. एक, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. दोन, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. तीन, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. चार, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. पाच, अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ. सहा, वर्तुळाचे क्षेत्रफळ. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ यालाच इंग्रजीमध्ये एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम असे म्हणतात. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. दिलेल्या आकृतीत पाया म्हणजे बी आहे व उंची म्हणजे एच आहे. उदाहरण, एक समांतरभुज चौकोनाचा पाया 6 सेंटीमीटर व उंची 7 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ सांगा. उत्तर, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची बरोबर 6 गुणिले 7 बरोबर 42 चौरस सेंटीमीटर. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ यालाच इंग्रजीमध्ये एरिया ऑफ अ रोम्बस असे म्हणतात. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 कर्णांच्या लांबीचा गुणाकार बरोबर 1/2 AC गुणिले BD असे असते. उदाहरण, एक समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी अनुक्रमे 7.5 सेंटीमीटर आणि 12.8 सेंटीमीटर आहे. समभुजाचे क्षेत्रफळ काढा. उत्तर, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्णांच्या लांबीचा गुणाकार बरोबर 1/2 × 7.5 × 12.8 म्हणजेच 48 चौरस सेंटीमीटर आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ यालाच इंग्रजीमध्ये एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम असे म्हणतात. दिलेल्या तिघा आकृती समलंब चौकोनाच्या आहेत. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले उंची असते. उदाहरण, एक समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 9.5 सेंटीमीटर व 11.5 सेंटीमीटर आहे. त्याची उंची 7 सेंटीमीटर आहे. त्याचे क्षेत्रफळ काढा. उत्तर, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची असेल म्हणजेच 73.5 चौरस सेंटीमीटर असेल. त्रिकोणाचे क्षेत्रफळ यालाच इंग्रजीमध्ये एरिया ऑफ अ ट्रायंगल असे म्हणतात. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची असे असते. आता आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळाला एका वेगळ्या प्रकारे परिभाषित करूया. अर्धी परिमिती म्हणजेच S याला 1/2 बाजूंच्या लांबींची बेरीज असे परिभाषित केले आहे. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे S·A·S·B·S·C चा वर्गमूळ असेल. या सूत्राला हिरोचे सूत्र किंवा इंग्रजीत हेरॉन्स फॉर्म्युले असे म्हणतात. उदाहरण, एका त्रिकोणाच्या बाजू 17 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर व 26 सेंटीमीटर आहेत. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. उत्तर, ए आपल्याकडे 17 आहे, बी 25 व सी 26. अशा प्रकारे आपल्याकडे एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाची अर्ध परिमिती म्हणजेच S हे बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले 1/2 असेल.
हे काढल्यानंतर आपल्याकडे अर्धपरिमिती 34 आली. त्रिकोणाचे क्षेत्रफळ हिरोच्या सूत्रानुसार एस गुणिले एस मायनस ए गुणिले एस मायनस बी गुणिले एस मायनस सी चा अर्ध असा वर्गमूळ असेल. या प्रकारे आपल्याकडे त्रिकोणाचे क्षेत्रफळ 204 चौरस सेंटीमीटर आहे. आता आपण आतापर्यंत जे बघितले ते परत बघूया. एक, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची असते. दोन, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. तीन, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची असते. चार, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची बरोबर एस गुणिले एस मायनस ए गुणिले एस मायनस बी गुणिले एस मायनस सी चा वर्गमूळ आहे, जिथे आपण एस हे अर्धपरिमिती आहे म्हणजेच बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले 1/2. अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ एरिया, यालाच इंग्रजीमध्ये एरिया ऑफ एन इरेग्युलर शेप असे म्हणतात. आता आपल्याकडे एक आकृती दिलेली आहे. या आकृतीत सर्व मापे मीटर मध्ये आहे. या आकृतीचे क्षेत्रफळ काढा. दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ आतापर्यंत जे पण शिकले आहे त्याच्यावरून तुम्ही काढू शकता. तुम्ही स्वतः ह्याचे क्षेत्रफळ काढून याचा उत्तर इथे बघून ते बरोबर आहे की नाही हे बघावे. पूर्ण काढल्यानंतर जर तुमचं उत्तर 304 चौरस सेंटीमीटर असेल तर तुम्ही आतापर्यंत सगळं नीट शिकले आहेत. वर्तुळाचे क्षेत्रफळ, यालाच इंग्रजीमध्ये एरिया ऑफ अ सर्कल असे म्हणतात. वर्तुळाचे क्षेत्रफळ हे पाय गुणिले त्रिज्याचा वर्ग असे परिभाषित केले आहे. पाय हे साधारणतः 22/7 म्हणजेच 3.14 असे घेतात. एका वर्तुळाच्या त्रिज्या 20 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा क्षेत्रफळ काढा. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय गुणिले त्रिज्याचा वर्ग असतो. याची गणना केल्यानंतर आपल्याला भेटेल की या वर्तुळाचे क्षेत्रफळ 1257.14 चौरस सेंटीमीटर आहे. सारांश, एक, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ हे पाया गुणिले उंची असते. दोन, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार असतो. तीन, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची. चार, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची बरोबर एस गुणिले एस मायनस ए गुणिले एस मायनस बी गुणिले एस मायनस सी चा अर्धवर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ हे पाय गुणिले त्रिज्यांचा वर्ग असतो. आशा आहे तुम्हाला आज सगळं कळालं असेल. ऐकण्यासाठी धन्यवाद.